होताना दिसतोय आणि दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये जे कधीच घडत नव्हतं आयएएस आणि आयपीएसच्या बदल्यांमध्ये देखील भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात या सरकारमध्ये होताना दिसतोय। खरं तर शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि आम्ही हा विषय निश्चितपणे लावून धरणार आहोत। बोंडअळीमुळे कापूस गेला, कुठली मदत नाही। 90% सोयाबीन गेलाय, कुठली मदत नाही। अतिवृष्टीची मदत नाही। बांधावर जाऊन केलेल्या घोषणा विरल्या, शेतकरी वाट बघून थकले। आता तर ते बांधही थकले की ज्यांचं नाव घेऊन घेऊन या सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांना कुठली मदत मिळालेली नाही। एवढंच नाही तर शेतमालाची खरेदी देखील या सरकारने कुठेही केलेली पाहायला मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठी अडचण आहे। कर्जमाफी अर्धवट राहिली आहे, प्रोत्साहनाचे पैसे मिळालेले नाही आहे आणि अशातच शेतकरी असो की सामान्य माणूस असो या सर्वांवर वीज बिलाचं एक खूप मोठं संकट या सरकारने लादलंय। मला आठवतं की पहिल्या अधिवेशनामध्ये वीज मंत्र्यांनी आम्ही विजेचे भाव कमी केल्यात असं सांगून पाठ तुटून घेतली होती। खरं म्हणजे त्यावेळेस कमी झाले होते, कारण आमच्या काळात झालेल्या सुनावणीमध्ये जे आमच्या त्यावेळेच्या ऊर्जा खात्याने आणि ऊर्जा मंत्र्यांनी विषय मांडले होते ते मान्य करून त्या ठिकाणी एमईआरसीने काही प्रमाणात भाव कमी केले होते। त्यानंतर या सरकारच्या कालावधीत लगेच एप्रिलपासून पुन्हा एकदा विजेचे भाव वाढले, ते एकदा नव्हे दोन वेळा वाढले, त्याच्यावर व्याज वसुली सुरू झाली आणि एवढंच नाही तर लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांना न वापरलेल्या विजेचे बिल आले आहेत। एक प्रचंड मोठा असंतोष आहे। आतापर्यंत 3.5 लाख कनेक्शन या सरकारने कापले आहेत, 75 लाख लोकांना नोटिसेस दिले आहेत। म्हणजे माझा सवाल आहे की एकीकडे लॉकडाऊनमुळे लोकांकडे कामधंदे नाहीत, कुठला पैसा लोकांनी कमावला नाही, शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं पैसे वसुली करण्याकरता वीज विभागाचं सक्त वसुली संचालनालय जे सुरू झालेलं आहे यापेक्षा मोगलाई काय वेगळी आहे। मोगलाईमध्ये असंच रयतेवर मोठ्या प्रमाणात कर लादला जायचा आणि रयतेला नागवलं जायचं, तशीच मोगलाई आज या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते। कायदा आणि सुव्यवस्थेचे जे विषय आहे याबद्दल तर काही बोलायलाच नको अशा प्रकारची अवस्था आहे। शेवटी पोलिसांच्या बदल्यांमध्ये इतका भयानक भ्रष्टाचार झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट जे करतात ते त्या इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न मागतात आणि ती परिस्थिती आज राज्यामध्ये पाहायला मिळते आहे। अवैध धंदे, जिथे दारूबंदी आहे तिथे अवैध दारू, सरसकट अवैध वाळूची चोरी आणि अनेक ठिकाणी तर प्रायव्हेट बोली लावली जाते। रेती घाटाची प्रायव्हेट बोली, सरकारी नाही। म्हणजे तिथले सत्ता पक्षाचे नेते एकत्रित येतात आणि ते बोली लावतात की कोण जास्ती पैसे आम्हाला देणार त्यांनी या घाट अवैधपणे चालवायचा। असे अवैध घाट चालवण्याकरता बोली लावण्याचं काम हे आज या ठिकाणी होत आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांवरचे अत्याचार हे वाढलेले आहेत आणि आता महिला अत्याचार वाढल्याच्या संदर्भात बोलायची काय सूर राहिली
कारण सत्ता पक्षाचे मंत्री आणि नेते हेच सातत्याने या महिला अत्याचारामध्ये आघाडीवर आहेत. मंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातल्या सगळ्या क्लिप्स, या संदर्भातले फोटोज, या संदर्भातली संभाषण ही सगळी असताना साधा एफआयआर देखील दाखल होऊ नये हे आश्चर्य आहे. ज्या महाराष्ट्र पोलीसचं नाव संपूर्ण भारतामध्ये घेतलं जातं त्या पोलिसांची इतकी लाचार अवस्था, लाचार यापूर्वी आम्ही कधीच पाहिलेली नाही. माझी तर खुली मागणी आहे की ते जे पुण्याचे पीआय आहेत ज्यांच्याकडे ही चौकशी आहे त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, तात्काळ निलंबित केलं पाहिजे. त्यांना नोकरीवर आणायचा अधिकार असं नाहीये, कारण शपथ घेऊन ते नोकरीवर येतात आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारची लाचारी जर ते स्वीकारत असतील आणि ढळढळीत पुरावे असताना अशा प्रकारे कुठलीही कारवाई नाही, यापेक्षा अधिक पुरावे मला वाटत नाही की कुठल्याही केसमध्ये उपलब्ध होऊ शकतात. क्लिप्स मधलं बोलणं क्लिअर आहे, मोबाईल पळवा क्लिअर आहे, 100 नंबरवरचा फोन क्लिअर आहे, पूजा चव्हाण यांच्या मोबाईलवर आलेले 45 कॉल हे क्लिअर आहे. या सगळ्या गोष्टी इतके पुरावे एखाद्या घटनेत असताना पोलीस कारवाई करत नाही आणि मंत्री राजीनामा देत नाही आणि सरकार त्याच्यावर रिएक्शन देत नाही, याचा अर्थ मी याचा दोष संजय राठोड यांना देणार नाही. कारण हे स्पष्टपणे दिसत आहे की त्यांच्या वरिष्ठांचा त्यांना पूर्ण आशीर्वाद आहे. वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय इतके ढळढळीत पुरावे असताना पोलीस कारवाई करत नाही आणि मंत्री देखील राजीनामा देत नाही असं कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून राज्यामध्ये या सरकारचा चेहरा उघड झालाय, मग ते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते असतील की ज्यांना, ज्यांच्यावर एका महिलेने औरंगाबादमध्ये संभाजीनगरला त्या ठिकाणी आरोप लावल्यानंतर एफआयआर दाखल झाल्यानंतर कारवाई देखील झाली नाही, एफआयआर नंतर कारवाई होत नाही, हे तर पहिल्यांदाच मला पाहायला मिळत आहे. कारण महिलांच्या संदर्भात लैंगिक शोषणाचे एफआयआर झाल्यानंतर त्याच्यावर कशी कारवाई केली पाहिजे हे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, पण कुठली कारवाई त्याच्यात होत नाही. धनंजय मुंडेच्या बाबतीत आपण सगळ्यांनी बघितलं, ठीक आहे आता त्या महिलेने कंप्लेंट परत घेतली असेल, परंतु अजूनही तो प्रश्न संपलेला नाही आहे. त्यामुळे आम्हाला या सरकारला एवढंच विचारायचं आहे की सामान्यांकरता वेगळा न्याय आणि सत्ता पक्षाच्या नेत्यांना वेगळा न्याय का? सत्ता पक्षाच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नवीन कायद्याने आपण दिली आहे का? ही कोणती शक्ती आपण या सगळ्या लोकांना दिली आहे असा आमचा सवाल आहे. आणि म्हणून आज आम्ही आमच्या बैठकीत हा निर्णय केला, हे शक्ती कायदा वगैरे सगळा फार्स आहे, कायदे करून काही त्यातनं हशील होणार नाही, याचं कारण हे कायदे सत्ता पक्षाला लागू नाही आहे. आणि म्हणून शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतनं भारतीय जनता पक्षाचे सगळे सदस्य आज राजीनामा देणार आहेत. आम्ही ठरवलंय जर या ठिकाणी मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार नसतील, अशा प्रकारे पुरावे उपलब्ध असताना देखील जर मंत्री कायम राहणार असतील तर मग असे कायद्यांची आवश्यकता काय आहे? आणि म्हणून या कायद्याच्या समितीतून जर हा राजीनामा आला नाही तर भारतीय जनता पक्षाचे आमदार हे राजीनामा देतील. आम्ही या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारे काम करू शकत नाही. खरं तर आताची परिस्थिती अशी आहे की सरकार लाचार आहे,
लाचारी किती आहे बघा, तर ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरां करता कुठलंही बलिदान देण्याची तयारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती, आज त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीला अभिवादन देखील करत नाहीत, एक ट्वीट नाही, अभिवादन पर एक वाक्य नाही, केवढी लाचारी आहे। मला असं वाटतं की काँग्रेसने तर जन्मभर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्या ठिकाणी अन्याय केलाच, पण त्याहीपेक्षा सत्तेच्या लाचारीमध्ये जो अन्याय या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होतोय, मला खरोखर याचं आश्चर्य वाटतं। अनेक वर्ष शिवसेनेसोबत आणि मुख्यमंत्र्यांसोबत काम केलंय, त्यामुळे त्यांना नको असला तरी फुकटचा सल्ला देतो की शेवटी सत्ता येते आणि जाते, पण जन्मभर इतिहास हे लिहून ठेवतो की सत्तेत कोणी किती लाचारी स्वीकारली। त्यामुळे कृपया काँग्रेसच्या नादी लागून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशा प्रकारे अपमानित करू नका आणि त्याकरता लाचारी स्वीकारू नका। कर्नाटक सीमा प्रश्नावर आम्ही सगळे सरकारच्या सोबत आहोत, कारवार बेळगाव निपाणी सह संपूर्ण जो भाग आहे तो महाराष्ट्राचा आहे आणि तो महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे, अशा प्रकारची आमची देखील भूमिका आहे। पण जी अस्मिता बेळगाव बद्दल किंवा सीमा भागाबद्दल दाखवली जाते ती अस्मिता संभाजीनगरचं नामकरण करताना नेमकी कुठे गेली हा देखील प्रश्न आता विचारावा लागेल, आणि नव्हे तर तो विचारला जातोच आहे। खरं तर भ्रष्टाचाराचे इतके मुद्दे आहेत, सगळे काही मी या ठिकाणी सांगणार नाही, आम्ही ते सभागृहात मांडू। पण कोविड मधला भ्रष्टाचार हा मात्र एक प्रचंड मोठा संतापजनक अशा प्रकारचा मुद्दा आहे, आणि ज्या प्रकारे मुंबईसह महाराष्ट्रात कोविडमध्ये भ्रष्टाचार झालाय तो असहनीय अशा प्रकारचा आहे। तसे अनेक पुरावे आमच्याजवळ आहेत, हे सगळे पुरावे आम्ही मांडणार आहोत, आणि यासोबत या अधिवेशनात कोविडच्या भ्रष्टाचाराची पुस्तिका देखील, विशेषतः मुंबईमध्ये जो झालाय ती पुस्तिका देखील आम्ही या ठिकाणी रिलीज करणार आहोत। यासोबत एक गोष्ट अजून या ठिकाणी मला नमूद करायची आहे की थोर संत नामदेव महाराजांची 750वी जयंती चं हे वर्ष आहे। मागच्याही अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे निदर्शनास आणून दिलं होतं, पंजाब सारख्या राज्याने अनेक कार्यक्रम त्याबद्दलचे घोषित केले, कारण आपल्याला माहिती आहे की गुहांमध्ये संत नामदेवांचं मंदिर देखील आहे आणि गुरुग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांची वाणी देखील त्या ठिकाणी आपल्याला आहे। पण महाराष्ट्रात मात्र पूर्णपणे या संदर्भात अजूनही सरकारने काही केलेलं नाही। नरसी नामदेव सारखं गाव असेल, ज्या ठिकाणी स्मारक आहे तिथे मदत करायचा विषय असेल, किंवा या 750व्या जयंतीच्या निमित्ताने घ्यायचे कार्यक्रम असतील, हे कुठेही घेण्यात आलेले नाही। एवढंच नव्हे
तर आता जी काही राज्य सरकारच्या वतीनं अतिविशिष्ट महनीय लोकांची यादी तयार होते त्या यादीमध्ये चार नावं यावर्षी आपण अधिकची टाकली आहे आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की या चार नावांमध्ये प्रबोधनकर ठाकरेंचं नाव आलं आहे, हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव आलंय, आम्ही त्याचं स्वागत करतो। पण त्याच वेळी 750 जयंतीच्या निमित्ताने संत नामदेवांचं नाव त्याच्यात येऊ शकत नाही। काय येऊ शकत नाही? काय असं त्यांनी केलं? काय त्यांच्या कामात कमी आहे? त्यामुळे आमची महाराष्ट्र सरकारला अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी विनंती आहे की हा विषय त्यांनी सिरियसली घ्यावा। दुसऱ्यांदा विषय मांडावा लागतो हेच दुर्दैव आहे। एक अधिवेशन गेल्यानंतर दुसरं अधिवेशन आलंय, त्यामुळे या संदर्भात तात्काळ सरकारने कार्यक्रम जाहीर करावा अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। मी संपवतो, खरं जरा लांबलाय। शेवटचा विषय माझा, विषय अनेक आहेत पण मराठा आरक्षणाच्या संदर्भात 8 तारखेपासून सुरुवाई आहे। आज त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे। गेल्या 1 वर्षात पहिल्यांदा मराठा आरक्षणासंदर्भातल्या बैठकीत मला निमंत्रण मिळालंय, त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो। पण तेही 8 तारखेला आता सुनावणी सुरू होणार आहे, त्यावेळी हे निमंत्रण देण्यात आलेलं आहे, तरी मी एनबीसीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामील होणार आहे। आणि जी काही मदत सरकारला याच्यामध्ये अपेक्षित आहे, जी काही मदत, ती सगळी मदत आम्ही या ठिकाणी सरकारला करू। फक्त सरकारने टोलवा टोलवी करू नये, हा शुद्ध महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतला विषय, केंद्र सरकारच्या अखत्यारीत यातलं काहीही नाही। तथापि केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला काहीही मदत लागली तर तीही मिळवून देण्याकरता आम्ही निश्चितपणे पुढाकार घेऊ। फक्त चेंडू सारखी अवस्था याची महाराष्ट्र सरकारने करू नये अशी महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे। यासोबत विशेषतः ओबीसी समाज जो आहे यांच्या मनामध्ये जी काही भीती तयार होतीये ती दूर करण्याचं काम हे सरकारचं आहे। सरकारचे मंत्री भीती वाढेल कशी असा प्रयत्न करतात, त्याऐवजी ओबीसी समाजाला आश्वस्त कसं करता येईल हा प्रयत्न सरकारच्या वतीनं झाला पाहिजे असं आमचं मत आहे। आणि त्या संदर्भात भारतीय जनता पक्ष देखील सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी हक्क परिषदही घेणार आहे आणि त्यातनं ओबीसी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार आहे। चहा पान ठेवलेलंच नाहीये, खरं म्हणजे आज आम्ही विचार केला होता की चहापानाला जाऊन किमान संत नामदेवांच्या संदर्भातलं एक निवेदन आपण द्यावं, पण चहापानच नाही आहे। ऑनलाईन ठेवलं असतं तरी आम्ही विचार केला असता, पण चहापानच नाही। खरं मजा बघा की काँग्रेसच्या मेळाव्याकरता कोरोना नाहीये, राष्ट्रवादीच्या यात्रेकरता कोरोना नाहीये, शिवसेनेच्या मंत्र्यांच्या शक्तीप्रदर्शनाकरता कोरोना नाहीये। कोरोना हा केवळ शिवजयंती करता आणि चहापाना करता आहे। मी देखील बातमी वाचली की त्यांच्या विरुद्ध एक केस त्या ठिकाणी दाखल झालेली आहे, त्या संदर्भातली पूर्ण माहिती माझ्याकडे नाहीये, पण ती सगळी माहिती घेतल्यानंतर निश्चित त्या संदर्भात बोलेल। पण मला असं वाटतं की हा जो काही कुठला तुम्ही काय राजदंड त्यांनी दाखवलेला आहे, हा राजदंड त्यांनी कदाचित
उद्धवजींना दाखवला असेल असं आपण समजूया. आता बघा ही एक पद्धत आहे बातम्या सोडण्याची. आम्ही नाराज आहोत, आम्ही नाराज आहोत. मग 18 दिवस काय चाललंय? हा तमाशा कशाच आहे 18 दिवस? ही सगळी नाराजी वगैरे जी काही दाखवली जाते ना, ही माध्यमात सोडली जाते. नाहीतर 18 दिवस अशा प्रकारच्या केसमध्ये पोलीसही कारवाई होत नाही आणि मंत्री राजीनामा देत नाही, असं होऊ शकतं का बिना आशीर्वादाच? संजय राठोड यांच्या विरोधात चित्रा वाघ मागच्या 4-5 दिवसापासून आवाज उठवत आहेत, त्या पुणे पोलिसांना भेटून आल्या, परंतु त्यांच्या पतीविरोधात आता गुन्हा दाखल केला जातो. असं आहे की चित्राताई या लढवय्या आहेत, त्यांना कितीही त्रास सरकारने दिला तरी देखील त्या मागे हटणार नाहीत आणि आम्ही सगळे लोक चित्राताईंच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. हमारी कोई ढील नहीं है, उनके खिलाफ की कंप्लेंट वापस हुई है. फिर भी हमने ये स्पष्ट रूप से कहा है कि इस संदर्भ में अभी भी संदिग्धता का वातावरण है, वो क्लियर हुआ नहीं है. और इतना ही नहीं, तो कौन से शेख है तीसरे, क्या नाम, महबूब शेख, जिनके बारे में वो महिला बार बार आकर कहती है कि मेरे साथ बलात्कार हुआ है, सरकार मानने को ही तैयार नहीं, पुलिस मानने को ही तैयार नहीं. ये कौन सा प्रशासन है, मैं तो समझ नहीं पा रहा महाराष्ट्र को कहां ले जा रहे हैं हम लोग. मी आज ती बातमी वाचली आणि त्या बातमीत मला असं वाचायला मिळालं की विशिष्ट व्यक्तींना टेंडर द्या, विशिष्ट व्यक्तींना जागा द्या, विशिष्ट व्यक्तींना मदत करा, असा सातत्याने राज्य सरकारचा दबाव आल्यामुळे 2 व्हाईस चान्सलरनी त्या ठिकाणी राजीनामा दिलाय. हे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे ही काय वाटमारी चालली आहे का काय चाललंय? मला असं वाटतं की या संदर्भात राज्यपाल महोदयांनी अतिशय कडक भूमिका घ्यावी अशी आमची त्यांना विनंती असणार. मी असं म्हणणार नाही, पण कारण मी एक जबाबदार विरोधी पक्ष नेता आहे, यापूर्वी गृह खाते सांभाळलंय, पण पोलिसांच्या बदल्यांमध्ये जेव्हा करप्शन सुरू होतं आणि त्याची जेव्हा बोली लागते त्यावेळी घटना घडायला वेळ लागत नाही. आज तुम्ही बघा सगळ्या प्रकारचे अवैध धंदे फुल फ्लेश चालू आहेत, पूर्णपणे अगदी जोरात चालले. का चालले आहेत? याचं कारण स्पष्ट आहे की त्याला कुठेतरी आशीर्वाद मिळतोय. का आशीर्वाद मिळतोय? इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न हवे आहे. या संदर्भात एक तर कृषी कायद्याच्या संदर्भात वारंवार या ठिकाणी मी स्पष्टपणे दाखवलंय की दुटप्पी भूमिका आहे. कायदे महाराष्ट्रात लागू आहे, त्यापेक्षा चांगले कायदे केंद्राने तयार केले तर त्याच्या संदर्भातलं आंदोलन करायचा फसवा प्रयत्न, एकही आंदोलन होऊ शकलं नाही. हे ट्रॅक्टर घेऊन मारे निघाले, 4 माणसं त्यांच्या पाठीशी नाही. पण मला असं वाटतं की करायचं असेल तर 2006 साली पहिल्यांदा जे कायदे महाराष्ट्राने केले आणि जे लागू आहे त्या कायद्यांच्या विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं पाहिजे. पेट्रोल डिझेलच्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे त्याचे जे भाव आहेत ते पास थ्रू आहेत. आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकार ते भाव, आणि हे आताच्या काळात नाही युपीएच्या काळापासून ते पास थ्रू केले आहेत. याचं कारण असं आहे की ते जर पास थ्रू केले नाहीत तर मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन वाढतं आणि तूटही वाढते. म्हणून त्या काळात 15-20 वर्षापूर्वी घेतलेला हा निर्णय आहे, ते सगळे पास थ्रू केले आहेत. त्यासोबत केंद्र सरकार त्याच्यावर काही कर लावते. हा कर याकरता लागतो की जर तो कर लावला नाही तर या क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांचा मोठा वाटा आहे, ज्यांना मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होऊ शकतो, म्हणून केंद्र सरकारला तो कर त्याच्यावर लावावा लागतो.
पण केंद्र सरकार जो कर जमा करतं त्यातला 42% हिस्सा हा राज्यांना परत देतो. पण त्याचवेळी आपण जर बघितलं तर महाराष्ट्रासारख्या राज्याने 27 रुपये कर लावलेला आहे. 27 रुपये केंद्राचा जो कर आहे तो 33 रुपये आहे. त्यातले 4 रुपये जे आहेत ते शेतकऱ्यांकरता लावलेले आहेत, त्यामुळे तो 29 रुपये. त्या 29 रुपयातले जवळजवळ 11 रुपये राज्यांना परत मिळतात आणि राज्य सरकारचा 27 रुपयाचा कर आहे. त्यामुळे याच्यामध्ये केवळ केंद्राकडे बोट टाकून चालणार नाही, राज्याला देखील आपला हिस्सा उचलावा लागेल. मागच्या काळामध्ये आम्ही 5 रुपयांनी पेट्रोलचे भाव कमी केले होते, राज्य सरकारने आपला कर कमी केला होता. कारण राज्य सरकार ऑटोमॅटिक राज्य सरकारला फायदा असा होतो की पेट्रोलचे भाव जेव्हा वाढतात त्यावेळेस टॅक्सेसवर राज्य सरकार टॅक्स लावतो. म्हणजे राज्य सरकार हे केवळ पेट्रोलच्या भावावर टॅक्स लावत नाही, केंद्र सरकारच्या टॅक्सवरही राज्य सरकार टॅक्स लावतो. त्यामुळे ऑटोमॅटिक राज्य सरकारला ऍडिशनल पैसे मिळतात. राज्य सरकारने जर तो भाव थोडा कमी केला तर त्यांचं नुकसान न होता लोकांना कमी दरामध्ये पेट्रोल डिझेल मिळतं. आता मी माध्यमातूनच ऐकून राहिलो आहे की काहीतरी बजेटमध्ये करणार आहेत वगैरे, केलं तर चांगलं आहे पण ते चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. पहिली गोष्ट तर वैधानिक विकास मंडळ न करणं हा सरळ विदर्भ आणि मराठवाड्याशी द्रोह आहे. द्रोह हे सरकार विदर्भ आणि मराठवाडा आणि जो काही महाराष्ट्राचा मागास भाग आहे त्याची विरोधी, त्याच्याशी द्रोह करणारं हे सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि आम्ही हे सहन करणार नाही. आमचं स्पष्ट मत आहे की वैधानिक विकास मंडळांशिवाय बजेट करणं हा 371(2)चा अवमान आहे आणि आम्ही हे सरकारला सहजासहजी करू देणार नाही. या विरुद्ध प्रचंड आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवू. मला आश्चर्य वाटतं की विदर्भातले आणि मराठवाड्यातले जे मंत्री आहेत ते सत्तेकरता इतके लाचार काय आहेत की ते कॅबिनेटमध्ये देखील याच्या विरुद्ध आवाज उचलू शकत नाही. की मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादांनी त्यांची तोंड बंद केली आहे असा सवाल आता या ठिकाणी स्पष्टपणे उभा राहतोय. निवडणुकांच्या संदर्भात बंगालमध्ये निवडणूक होऊ शकते, बिहारमध्ये निवडणूक होऊ शकते, अख्ख्या देशात निवडणूक होऊ शकते, महाराष्ट्रात ती का होऊ शकत नाही असा प्रश्न आमच्या समोर आहे. सरकारला या निवडणुका अडचणीच्या वाटताय म्हणून सरकार ती पुढे ढकलत. भाजपचा पराभव झाला, भाजपने काही नगरसेवक सोडून राष्ट्रवादी गेले. सांगलीमध्ये खासदार संजय पाटील नाराज असल्याच्या चर्चा येतात. त्याशिवाय देवेंद्रराजे भोसले आणि पवार यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. भाजपमध्ये लोकांना नाराजी दूर करता येत नाही का? पहिले तुम्हाला एक सांगतो की कोणीही कोणाला भेटायला जाऊ शकतो. तुम्ही लोकांनी पहिल्यांदा हे बंद केलं पाहिजे, जे सत्तेतले लोक आहेत त्यांना विरोधी पक्षाच्या लोकांना कामाकरता भेटायला जावंच लागतं. कोणी कोणाला भेटायला गेलं म्हणजे तो पक्ष सोडून चालला या कंड्या पिकवणं हे तुम्ही पहिले बंद करा. भाजपमधनं कोणी बाहेर जात नाही, एक माणूस बाहेर जात नाही, येथील काही आमच्याकडे कोणी जात नाही. त्यामुळे हे बिलकुल 100% हे हा याला भेटला तो त्याला भेटला काय होणार आहे. सगळ्यांना माहित आहे हे 3 पक्ष सरकार किती दिवस टिकणार आहे. ज्यांचा पायपोस एकमेकाच्या पायात नाही आणि देशामध्ये पुढचे 10 वर्ष 15 वर्ष मोदी राज्यच चालणार आहे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की असल्या काही फालतू चर्चांना त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कोणी नाराज वगैरे कोणी नाही. सांगलीमध्ये जे काही घडलं ठीक आहे की पैशाच्या जोरावर तिथल्या काही मंत्र्यांनी अशा प्रकारची लोक फोडून महापौर बनवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काही फार फरक पडत नाही. शेवटी ते पूर्णपणे फ्रस्ट्रेटेड आहे. कारण सांगली जो काँग्रेसचा गड होता तिथे जिल्हा परिषद भाजपची, महानगरपालिकेमध्ये भाजपला त्या ठिकाणी यश मिळालं,
आमदार सांगलीचा भाजपचा, खासदार सांगलीचा भाजपचा, त्यामुळे कुठेतरी या फ्रस्ट्रेशन मधन सत्ता आणि पैशाची ताकद वापरून त्यांनी महानगरपालिका जरी मिळवली असली तरी त्यांना पुन्हा एकदा येत्या निवडणुकीत आम्ही दाखवतो. ते कोणी सांगितलं मला माहित नाही, जे मी सांगतो ते लक्षात ठेवायचं. देखिए संजय राठौड़ इन्होंने इस्तीफा देना ही चाहिए ऐसा हमारा मत है. वो इस्तीफा नहीं दे रहे इसका सीधा अर्थ है कि उनके वरिष्ठों का उनको आशीर्वाद मिल रहा है कि आप कुछ भी कीजिए हम उसके ऊपर ध्यान नहीं देंगे. और भारतीय जनता पार्टी ने इस पर आंदोलन छेड़ा है. हमारे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल इन्होंने कल घोषित किया है कि अगर इस्तीफा नहीं होगा तो सत्र नहीं चलेगा. और हमने ये भी तय किया है महिला सुरक्षा की दृष्टि से जो शक्ति कानून सरकार तैयार कर रही है ये कानून एक फार्स है. क्योंकि अगर सत्ता पक्ष के लोगों के लिए कानून अलग और बाकी लोगों के लिए अलग इस प्रकार से यह सरकार मानती होंगी तो इसकी जो ज्वाइंट लेजिस्लेचर कमेटी तैयार हुई है इसमें बीजेपी का कोई व्यक्ति काम नहीं करेगा. हम उसमें से इस्तीफा देंगे और इस प्रकार से जो सरकार की दोगली भूमिका है उसको हम लोगों के सामने उसका पर्दाफाश करेंगे. उपाध्यक्ष तो आहेतच ना ऑलरेडी. मी तर त्या दिवशी देखील सांगितलं की आता आमचे कोण सोडून जाणार वगैरे सोडून द्या, पण या सरकारला त्यांच्या लोकांवर त्यांचा किती अविश्वास आहे, किती ते घाबरलेले आहेत. हे सरकार त्यांना मनातनं माहिती आहे की त्यांचे आमदार इतके नाराज आहेत की संधी मिळाली तर त्यांना ते सोडणार नाहीत. आणि म्हणून अध्यक्षपदाची निवडणूक हे सरकार जाणीवपूर्वक टाळत आहे. खरं म्हणजे मी तेही बघितलं की मिनिट्स जे आमच्याकडे आले त्यात लिहून आलंय की त्या संदर्भात उपाध्यक्ष निर्णय घेतील. उपाध्यक्षांना अधिकारच नाहीये. त्याचा अधिकार हा संविधानाने आणि संविधानाच्या अंतर्गत महाराष्ट्र विधानसभेच्या तयार झालेल्या नियमांमध्ये तो गव्हर्नरला राज्यपालांना देण्यात आलेला आहे. परंतु हे अतिशय स्पष्टपणे दिसत आहे आपल्याच आमदारांना घाबरलेलं सरकार अध्यक्षाची निवडणूक टाळत आहे. थँक्यू. थँक्यू.